मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। आज माझ्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची बिकट अवस्था झालेली आहे। कुठल्या शेतीमालाला हमी भाव नाही। गेल्या वर्षी मी 2 एकर केळी लावली होती या रानात। या 2 एकर केळीचं मला 4.5 लाख रुपये खर्च झाला आणि उत्पन्न फक्त 20 पैसे किलोने केळी विकली मी। फक्त उत्पन्न 7,000 झालं, तरी शेतकऱ्यांनी जगाव कसं? शेतकऱ्याला हमी भाव नसल्यामुळं माझ्या डोक्यात मी 23 तारखेला रानात आत्महत्या करावं म्हणून दावा घेऊन आलो होतो। परंतु या झाडाखाली लिंबाच्या बसलो, जरा शांत विचार केला, बाबा मी आत्महत्या केला तर प्रश्न माझ्या पोराबाराचा सुटणार आहे का? सुटणार नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सुटणार आहे का? सुटणार नाही। 4 दिवस फक्त पेपरला बातमी येत आली आत्महत्या केली, मंत्री येत आलं भेटून जात आलं, माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करते आलं, फक्त एवढंच काम करते आलं। म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्धार विसरला आणि 25 तारखेला माझ्या डोक्यात आलं आता शेतकऱ्याने पीक काय घ्यावं। तर गांजाची लागवड, गांजाला चांगला भाव असल्यामुळं गांजाची शेती करायसाठी मी जिल्हाधिकाऱ्याकडे 25 तारखेला निवेदन दिलं। 25 तारखेला निवेदन दिल्यानंतर कालच्या दरनं मला महाराष्ट्र राज्यातून 700 ते 800 फोन शेतकरी झाले। खरंच शेतकऱ्याने चांगला मार्ग निवडला असे मला फोन यायला लागले होते। तरी महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी, मी परवा काल पण तसंच बोललो, मुख्यमंत्र्यांनी सर्व पैसे बैठक लावावी, 1 दिवसाचं अधिवेशन बोलावं, आणि तुम्हाला जर परवानगी देता येत नसेल तर केंद्राकडे ह्याचा पाठपुरावा करून केंद्रानेसुद्धा आम्हाला परवानगी द्यावी। मला सांगा केंद्र सरकार काय म्हणतं आहे? शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र सरकारचे उद्धव साहेब म्हणतात आम्ही शेतकऱ्याचं भलं करू। साहेब, शेतकरी आत्महत्या करा लागला तरीसुद्धा तुम्ही काय भलं करणार आहे? आम्ही काय आमच्या तिसरीचं घालून गोडाचं घालून तुम्ही आमचं भलं करणार आहे का? हा माझा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला प्रश्न आहे। तरी आता कसं झालं आहे, ऊस गेला, ऊसाच्या पिकाला 16 महिने आम्ही ऊस सांभाळायचा, कारखानदाराला घालायचा, कारखान्याने 6 महिने पैसे द्यायचे, नाही तर 16-22 महिने झालं त्याचं बँकेचं व्याज आमच्या डोक्यावर वाढतं आहे। शेतकऱ्यांनी काय करावं? काल राख्या पौर्णिमा झाल्या, आमच्या बहिणी आल्या भावाकडून काय तर साडीची अपेक्षा करून आल्या, तरी आमच्या बहिणीला राखी बांधायला आलेल्या बहिणीला आमच्या साडीसुद्धा घ्यायची आमची शेतकऱ्यांची आईपत राहिली नाही, तरी काय यश?